अध्यक्ष जेपी नड्डा पुणे दौऱ्यावर असताना एक मोठी दुर्घटना टळली। पुण्यातील साने गुरुजी तरुण मंडळात बाप्पाची आरती करण्यासाठी जेपी नड्डा दाखल झाले, मात्र त्याच वेळी गणेश मंडळाने साकारलेल्या महाकाल मंदिराच्या देखाव्याला आग लागल्याची घटना घडली। देखाव्याच्या कळसाला आग लागल्याने जेपी नड्डा यांना आरती अर्धवट सोडून मंडपातून बाहेर जावे लागले। दरम्यान पाऊस सुरू असल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, मात्र आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। एकंदरीतच तिथे काय घडलं ते जाणून घेऊया। आपल्या गेस्ट सेंटर मध्ये आपला प्रतिनिधी मिकी घाई आपल्या बरोबर आहे। मिकी, काय नक्की सांगशील, कशाने ही आग लागली, काय त्या वेळेला तिथे परिस्थिती होती, किती लोक आत होते? जेपी नड्डा सुरक्षित आहे हे आम्हाला माहितीच आहे, मात्र इतर लोकही सुरक्षित आहेत का? अगदी मॅडम, जर आपण बघितलं तर पुण्यातील दांडेकर पुलाजवळ हा मंडळ आहे, साने गुरुजी तरुण मंडळ। या मंडळाकडून यंदाच्या वर्षी जे उज्जैन येथील बाबा महाकाल या मंदिराची हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात आलेली होती, आणि जेव्हा जेपी नड्डा पुण्यात पोहोचले त्यानंतर ते सुरुवातीला दगडूशेठला गेले आणि त्यानंतर या मंडळामध्ये आरतीसाठी पोहोचलेले होते। त्यावेळी आरती सुरू होती, जवळपास ही आरती अर्ध्यावर पूर्ण होत होती। त्यावेळी मंडळामध्ये जवळपास 100 लोक उपस्थित होते, मात्र याच मंदिराच्या कळशाच्या जवळ जे हा पूर्ण देखावा उभारण्यात आलेला होता त्याच्या भागात काही आग लागली। प्राथमिक जी माहिती मिळते त्यानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी अशी प्राथमिक माहिती अग्निशामक दलाकडून देण्यात आलेली आहे। जेव्हा ही आग लागली तेव्हा जेपी नड्डा हे आरती करत होते, तात्काळ त्यांच्या बॉडीगार्ड्सला ही माहिती देण्यात आली आणि त्यांच्या जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी जेपी नड्डांना सुरक्षित त्या मंडळातून त्या मंदिरातून बाहेर काढलं आणि पुढे ते कोथरूडच्या दिशेने दुसऱ्या मंडळामध्ये आरतीसाठी रवाना झालेले आहेत। आपण अपेक्षा करूया की नागरिक सुद्धा सर्व सुरक्षित आहेत आणि अशा पद्धतीनं शॉर्ट सर्किट होऊ नये, कारण आपण बघतो देखावे हे मोठे असतात, यासाठी काळजी घेतली पाहिजे ही आशा करूया। धन्यवाद तुझे।